नवी गोविंदवाडी कचोरे गाव नजीक राहणाऱ्या नंदू पवार नावाच्या रिक्षा चालकाच्या नव्या रिक्षेचे टायर आणि रिक्षेचे पार्ट मध्यरात्रीच्या सुमारास चोरीला गेल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. रात्री या परिसरात सर्व वाहनधारक रहिवासी त्यांची वाहने जवळच असलेल्या मैदानावर पार्क करतात. अशा जागी नंदू पवार यांनी रात्री रिक्षा पार्क केली होती. मध्यरात्रीच्या सुमारास त्यांच्या रिक्षेचे टायर आणि पार्ट चोरीला गेल्याचे आढळून आले. नंदू पवार यांनी स्थानिक पोलिसांना या घटनेची माहिती दिली. पोलिसांनीही तपासाची खात्री देऊन या परिसरात तसेच आसपासच्या परिसरातील रात्रीची गस्त वाढवल्याचे सांगितले. दरम्यान हा गरीब रिक्षा चालक त्याच्या नव्या रिक्षेचे पार्ट चोरीला गेल्याने चिंतेत असून परिसरातील वाढत्या चोऱ्यांच्या घटनांमुळे सावधानतेचा इशारा पोलिसांकडून देण्यात आला आहे. ब्युरो रिपोर्ट, इंडिया टीव्ही न्यूज. माझं नाव नंदू पवार आहे, नंदू साहेबराव पवार. आणि ही माझी गाडी आहे. आणि आम्ही गाडी इकडे पार्किंग करतो. ह्या ग्राउंडला पूर्ण गाड्या पार्किंग होतात. तर ह्या 12 तारखेला रात्री 2:30 वाजता माझे टायर गेले. मला सकाळी 7:30 माहिती पडली. मी जाऊन कंप्लेंट केली तर अजून टिळकनगर पोलीस स्टेशनला कंप्लेंट केलेली आहे. तर 12 तारखेपासून आत्तापर्यंत कोणी इकडे बघायला सुद्धा आलं. तुम्ही परत गेलेले का तिथं? हो, जाऊन आलो. त्यांचं काय म्हणणं आहे, काय बोलले ते सांगतात की आम्ही येऊ बघायला फक्त एवढंच सांगतात. जर का त्यांनी प्रयत्न केला असता तर माझे टायर भेटले असते. काय तुम्ही पुढे जाऊन भेटले का त्यांना? हो, जाऊन भेटलो. कोण आहे साहेब? कोण? शिवाजी धुमाळ. ते इकडे पण आलते रामनवमीला. रामनवमीला बाबासाहेब जयंती. नवीन घेतली? हो, नवीन घेतली. पासिंग झाली त्याची? हो, पासिंग झाली. नंबर भेटला त्याची? नंबरच भेटायचा बाकी होता. गाडीचे नंबर नाही भेटला. तुमची गाडीची तिन्ही टायर गेले ना बाबा. आणि इन्शुरन्स क्लेम करायला गेलं तर इन्शुरन्सवाले पण बोलतात की टायरचा इन्शुरन्स होत नाही, असा प्रॉब्लेम आहे. तर आता मी गरीब माणूस 10-12 हजार का लागलाय. 12 पर्यंत गाड्या इकडे जे लोक बसलेले असतात 20-25 चर्सी पोरं बसलेले असतात. काय तर मला त्यांच्यावर डाऊट आहे की त्यांच्यापैकी कोणतरी घेऊन गेलाय. माझा मुलगा आहे. त्यानंतर एक गाडी आली, सगळ्यांना आम्हाला आनंद झाला. आता त्या 12 तारीख नव्हे ना, 12 तारखेला त्याचे टायरच गेले निघून. हे गाडीचं बघून होतं हादरून गेला आणि रडायची वेळ आली. हे सगळे असे नुसते परिकार झालेला आहे. जरा तुम्ही तपासतील का व्यवस्थित? ही आमची तुम्हाला विनंती आहे. धन्यवाद. ह्या का गोविंदवाडी नवी गोविंदवाडी कचोरे गाव पाईपलाईन के ऊपर इधर 2005 से रहता हूँ मैं इधर. और हमको इधर तराज लोगों का है. ये चर्ची गांजा वाले लोग आते हैं इधर, नशा वगैरह करते हैं. हमारे लेडीज को भी तराज है. रात के टाइम में हमारे बच्चों को भी तराज है. आजकल के हमारे बच्चे बिगड़ रहे हैं. उनको देखा देखी बोले तो इधर जुआ चरस ये वो बहुत चालू रहता, समझेगा. यहाँ रात के 12, 1, 1, 2 बजे लोग बैठते. 2-3 लोग हमने कम्प्लेंट करे पुलिस स्टेशन में, तिलक नगर पुलिस स्टेशन में. आज तक कुछ इसका दखल लिए नहीं उन्होंने. हमने 3-4 वक्त बोले साहेब ऐसा सर, हाँ तुम्हें फोन करा. आप फोन कराओ को ना जनावा ना, तुम्हें येऊन तपासी करा ना. धरत का ना तुम्हें रात 1 वाजता पेट्रोलिंग येते. आमची पेट्रोलिंग येते सर, सीधी रोड न जाते. हाँ इकडे काय आडोंगी दिसणार.